महामुंबईमध्ये सविस्तरपणे घडामोडी बघूयात. उद्धव ठाकरेंनी राजनाथ सिंग यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याकरता राजनाथ सिंग यांनी फोन केला होता. त्यावेळी राजनाथ सिंग अस्सलाम वालेकुम म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या या कथित वक्तव्यानं भाजप संतप्त झाली. राजनाथ सिंग असं बोलणारच नाहीत असं भाजपनं म्हटलंय. उद्धव ठाकरेंचे विनोद संपलेत का, त्यामुळे ते आता अशा प्रकारचे विनोद करू लागलेत आणि मनोरंजन करतायत, असा प्रश्नसुद्धा भाजपनं उपस्थित केला. नेत्यांचा अपमान भाजप सहन करणार नाही असं भाजपनं ठणकावलंय. सोशल मीडियाचा नवीन पद्धत आहे की ज्या माध्यमातून मुद्दाम असं बोलायचं, मग सोशल मीडियामधून हे पाठवायचं. आणि म्हणून मी सांगितलं की निंदनीय आहे, राजनाथ सिंगांसारख्या मोठ्या नेत्यांच्या संदर्भात अशी दंतकथा करणे. ज्या संदर्भात मी माहिती घेतली, स्वतः राजनाथ सिंग साहेब हे बैठकीत असल्याने प्रत्यक्ष माझी त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही, पण मी त्यांच्या कार्यालयातून जेव्हा माहिती घेतली तेव्हा साधारणतः राजनाथ सिंगजी अशा पद्धतीचं कधीच वक्तव्य करू शकत नाही. मुद्दाम अशा पद्धतीने भाव करायचा. या अगोदरही माननीय अमित शहांच्या बाबतीमध्ये मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री सांगितलं असं असत्य कथन करून मग शरद पवार साहेबांचा बोट घेऊन ते पुढे चालायला लागले. उद्धव की आता या लेवलला येतील हे महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित नाही आहे, कुणालाच अपेक्षित नाही आहे. आणि आता त्यांचं संपूर्ण जेव्हा संत माणसाचं तेव्हा असे वक्तव्य करत राहतात. उद्धवजींनी आता शांत राहून काही दिवस वाट बघावी, या पद्धतीचे वक्तव्य करून त्यांची जे काही राहिलेली उंची आहे ती पुन्हा कमी करू नये. उद्धव ठाकरे कदाचित त्यांना मेघा मंत्री यांना फोन लावायचा असेल, कारण त्या त्यांच्या सहकारी होत्या. चुकून ऑपरेटरने मातोश्रोती फोन म्हणजे म्हणजे असं काही घडलं आहे का, माझ्याकडे माहिती नाही. उद्धवजीने जर सांगितलं असेल तर ते खरं असेल. मुंबईतील शिवसेनेच्या पहिल्या नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या आहेत, त्यामुळे आता मुंबई महापालिकेतही शिवसेनेला खिंडार पळायला सुरुवात झाली आहे. शीतल म्हात्रे या दहिसर पश्चिम इथल्या वॉर्ड क्रमांक 7 नगरसेविका आहेत. मुंबई महानगरपालिकेतील दहिसर विभागाच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्यांना पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी म्हटलंय. दहिसर विभागाच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आपल्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचे जे विचार आम्ही सर्वजण माझ्यासोबत 50 आमदार हे पुढे घेऊन जातोय, त्याला आज पूर्ण समर्थन आणि पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. दरम्यान यावेळी शीतल म्हात्रे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला समर्थन दिले आणि त्यांच्यासोबत त्यांनी सहभागी असल्याचं देखील सांगितलेलं. आपल्यासोबत शीतल म्हात्रे सुद्धा. तुम्ही शिवसेनेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये का सहभागी झाला तुमचा? खरं तर परत ते सांगते की प्रामाणिकपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्याबरोबर 50 आमदार हे काम करतायत, हे काम करताना आम्हाला दिसत होते आणि प्रत्येक शिवसैनिकाला जे मनात वाटतं त्या गोष्टी ते बोलत होते. आणि कुठेतरी आज वेळ आलेली आहे की मनात गोष्टी या पुढे आल्या पाहिजेत. शिवसेना ही बाळासाहेबांचीच शिवसेना राहिली पाहिजे यासाठी यांनी जो शिवधनुष्य उचललेला याला एक खारीचा वाटा म्हणून आज इथे आले. तुम्ही पहिल्या नगरसेवकात मुंबई महापालिकेतल्या ज्या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झालेले आहेत, शिवसेनेने तुम्हाला सर्व काही दिलं असं शिवसेनेकडनं सांगण्यात येतं. तुम्हाला प्रवक्तेपदी देखील दिलं, 2 वेळा तुम्हाला नगरसेवकपदी बसवलं आणि तरी देखील तुम्ही शिवसेना म्हणजे ठाकरे गटाला सोडून तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये गेलात, काय कारण आहे त्याच्या मागचं? शिवसेनाच आहे. माननीय उद्धवजी ठाकरे असतील, आदित्यजी असतील किंवा रश्मीबाईंनी असतील यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. आज आम्ही जे कोणी आहोत ते शिवसेना या 4 अक्षरांमुळेच आहोत हे आम्ही कधीच अमान्य करणार नाही. पण परंतु आज मुंबई महानगरपालिकेची गेली 5 वर्ष जी परिस्थिती आहे, एक मुठभर लोकांच्या हातात ही पूर्ण मुंबई महानगरपालिका होती. अतिशय अंधाधुंद कार्यक्रम सुरू होता तिथे. आम्ही अनेक वेळेला याची कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केला परंतु आमचा आवाज कदाचित वरपर्यंत पोहोचला नाही. आज मी जे काही बोलते आहे ही प्रत्येक मुंबईतल्या
शिवसेनेच्या नगरसेवकाची भावना आहे आणि मला असं वाटतं की कालांतराने प्रत्येक नगरसेवक शिवसेनेचा हीच भावना मांडताना तुम्हाला दिसेल. गेले काही दिवस आदित्य ठाकरे शिवसेना नेते हे निष्ठा यात्रा काढतात, तुम्ही देखील त्या यात्रेमध्ये सहभागी झाला, तुमच्या विभागात ती यात्रा झाली, त्यावेळेला तुम्ही भाषणांमध्ये तर जोरदार भाषण केलं, मात्र आता तुम्ही एकाएकी का पलटी मारली असा प्रश्न शिवसेनेकडे. बघा, शिवसेनेचा जो DNA आहे हा कुठेतरी माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे का इथे आहे असं मला वाटलं. कारण लोकांची कामं करणं, जे कोणी लोक एकनाथ शिंदेंबरोबर काम केलं किंवा त्यांच्याकडे कामासाठी आले, मला वाटतं प्रत्येकाचं काम त्यांनी केलंय. आम्ही UDमध्ये गेले 5 वर्ष नगरसेवक म्हणून येत होतो. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर आता त्यांनी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केलेलं आहे. खरं तर त्यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली होती, त्या पार्श्वभूमीवर बांगर यांनी शक्तीप्रदर्शन केल्याचं बोललं जात आहे. संतोष बांगरांचं शिवसेनेला आव्हान. मुंबईत बांगरांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातल्या जनतेला वारंवार त्याचा प्रत्यय आलाय. गेल्या काही दिवसातील महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यावर ते सहज तुमच्या लक्षात येईल. संतोष बांगर हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे आक्रमक आमदार. शिवसेनेतील बंडानंतर सुरुवातीच्या काळात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यावेळी शिंदे गटातील बंडखोरांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं ते राज्यभर चर्चेत आले. पण आता त्याच संतोष बांगर यांनी शिवसेनेला आव्हान दिलंय. शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर संतोष बांगर यांनी मंगळवारी मुंबईत येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. खरं तर ऐन बहुमत प्रस्तावाच्या वेळी बांगर यांनी शिंदे सरकारला पाठिंबा देत शिवसेनेला धक्का दिला. संतोष बांगर यांचे सर्व सरकारी जिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख, तो जिल्हा प्रमुख आहे ना, तो जिल्हा प्रमुख कंटिन्यू आहे. म्हणजे स्वागत करतो आणि जिल्हा प्रमुखाची जबाबदारी या पुढे असते. खरं तर शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून संतोष बांगर यांच्याकडे पाहिलं जात होतं. 24 जूनला हिंगोलीतल्या बंडखोरांविरोधात काढलेल्या मोर्चादरम्यान भाषणात संतोष बांगर ठसा ठसा रडले. तसंच त्यांनी बंडखोरांना पुन्हा एकदा पक्षात येण्याचं आवाहन केलं. म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की पुन्हा तुम्ही सर माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे तुम्ही या. संमत की तुम्हाला साहेब माफ केल्याशिवाय राहणार नाहीत. पण माझ्या छत्रपती शिवरायांचा जो भगवा आहे, माझ्या बाळासाहेबांनी जो भगवा माझ्या खांद्यावरती दिलाय, त्याला आभार ठेवण्याचं काम आपण सर्वजणांनी करावं. ही कळकळीची विनंती तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सर्वजणांना करतो. कारण की अतिशय ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की आपल्यावरती संकट या लोकांनी आणलंय. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावरच्या निष्ठेच्या आणाभाका घेणाऱ्या संतोष बांगर यांनी शिंदे सरकारच्या बहुमत प्रस्तावावेळी टोपी फिरवली. संतोष लक्ष्मणराव बांगर 41. ऐन मोक्याच्या क्षणी संतोष बांगर शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर शिवसेनेनं संतोष बांगर यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी केली. शिवसेनेनं केलेल्या या कारवाईनंतर संतोष बांगर यांनी सेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो याचा पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला प्रत्यय आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
शिवसेनेच्या बैठकीमध्ये भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान देण्यावरून मोठा गदारोळ झाला होता. दरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं आहे. आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळणार असल्याचं त्यांनी असल्यामुळे आम्ही पाठिंबा देत आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. काल शिवसेना खासदारांच्या बैठकीत भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान देण्यावरून गदारोळ उठला होता. त्यावेळी शिवसेनेच्या खासदारांना भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती ठाकरेंकडे केली होती अशी चर्चाही होती. दरम्यान उद्धव ठाकरेंनी आज आपला निर्णय जाहीर केला आहे. आता जे राजकारण सुरू आहे मला विरोध करायला हवा होता मात्र शिवसेना संकुचित विचारांची नाही असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. की पहिल्या प्रथम एका आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळते आहे. आमच्या समाजाला एक नाही म्हटलं तरी एक वेगळी ओळख मिळते आहे की आदिवासीसुद्धा केवळ आदिवासी नाही तर देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होऊ शकतात. तर आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विनंतीचा आणि प्रेमाने सगळ्यांनी जो काही आग्रह केला मला त्या सगळ्याचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी द्रौपदी मुर्मूताई यांना पाठिंबा देत आहे. पण हा पाठिंबा देण्यामागे मी पुन्हा सांगतो कोणताही दबाव कोणताही कारण नाही तर आताचे जे राजकारण सुरू आहे हे राजकारण पाहिलं तर मी पाठिंबा द्यायच्याऐवजी विरोध करायला पाहिजे. पण शिवसेनेने कधीच राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोणत्या मनाने विचार केलेला नाही. राज्यातलं शिंदे फडणवीस सरकार बेकायदा असल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे त्यावर सुनावणी होणार आहे त्यामुळे जोपर्यंत कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत शिंदे फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. या प्रकरणी शिवसेना नेते सुभाष देसाईंनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. राज्यपालांनी नव्या मंत्र्यांना शपथ देऊ नये अशी मागणी या पत्रात केली आहे. सरकार काळजीवाहू असेल असंही राऊत यांनी सांगितलं आहे. शिवसेनेच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या या पत्रामुळे राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडेल की काय असे प्रश्न निर्माण होत आहेत. आज शिवसेनेच्या वतीनं जनरल सेक्रेटरी महासचिव सुभाष देसाई यांनी राज्यपालांना एक पत्र दिलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाने जे काल जी भूमिका घेतली त्या संदर्भात अवगत केलेलं आहे की अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे आणि त्याच्यात सुनावणी व्हायची आहे आणि सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र घटनापीठापुढे ही सुनावणी घेईल तोपर्यंत हे सरकार आणि मुख्यमंत्रीपद हे बेकायदेशीर आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राज्यपालांनी कोणत्याही मंत्र्यांना शपथ देऊ नये आणि या सरकारला कोणतेही अधिकार देऊ नये. फार खरं सरकार काळजीवाहू असेल तोपर्यंत आणि कोणतंही लाभाचं पद कोणती शपथ मंत्र्यांना देणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानुसार बेकायदेशीर ठरेल अशा प्रकारचं शिवसेनेकडून एक सविस्तर निवेदन आणि भूमिका महाराष्ट्राच्या राज्यपालांना आज देण्यात आलेलं आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळीतील विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवरही टीका केली. आरेच्या आंदोलनामध्ये मुलांचा सहभाग हे हास्यास्पद असल्याचं त्यांनी खोचकपणे टीका केली वक्तव्य केलं. या सगळ्याविषयी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये विविध लोकार्पण केलं जात आहे कामांचं ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात. सर मुंबईमध्ये विविध कामांचं लोकार्पण तुमच्याकडनं केलं जात आहे आज कोणकोणत्या कामांचं लोकार्पण आपण केलं आहे. माझ्याच मतदारसंघामध्ये अनेक जी कामं आम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये केली होती तसे भूमिपूजन किंवा उद्घाटनं आज आम्ही हाती घेतलेले आहेत. हे अभ्यास गल्लीमध्ये आपण आहोत. ही खूप प्रसिद्ध गल्ली आहे. इथे अनेक विद्यार्थी येऊन अभ्यास करत असतात रात्री बसत असतात दिवसा बसत असतात आणि ह्या भिंती जर आपण बघितलं तर प्रत्येकावर एक QR कोड आणि एक प्रोफेशन दिलेलं आहे. कोणाला काही वेगळं वेगळं म्हणजे कोणाला आर्मीमध्ये कोणाला नेव्ही कोणाला पोलीस कोणाला इंजिनियर बनायचं असेल तर प्रत्येकाची माहिती त्या QR कोडमध्ये दिलेली आहे.
आज बुद्ध गार्डनचं देखील लोकार्पण करण्यात आलं, त्याच्यामध्ये काय विशेष आहे? बुद्ध गार्डनमध्ये मला खरोखर आनंद होतो, कारण सीफेसवरनं मागचे जे आमच्या सगळ्या मग पोलीस कॅम्प असेल, काही अनेक बिल्डिंग्ज आहेत, तिथून शॉर्टकट झालेलं आहे. बुद्ध गार्डनमध्ये लाफ्टर क्लब एक सकाळी 7-7:30 असतो, त्यांच्यासाठी एक चांगलं बसायला स्थान निर्माण केलेलं आहे. योगा गार्डन आहे, पेट पार्कसारखं छोटं केलेलं आहे, वॉकिंग ट्रॅक केलेलं आहे. ह्या गोष्टी मैदानांमध्ये जे असायला पाहिजेत किंवा गार्डनमध्ये असायला पाहिजेत ते आलेले आहेत. अजून काय असणार आहे मुंबईकरांचं? अजून म्हणजे तुम्ही आता जाऊन बघा तिथे आणि त्याचा आनंद घ्या, कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही मुंबईकरांसाठी ज्या मूलभूत गोष्टी होत्या, म्हणजे रस्ते असतील, फुटपाथ असतील, बस स्टॉप चांगलं करणं असेल, काही गल्ल्यांमध्ये जिथे लाईट्स नव्हते एवढे वर्ष ते लाईट लावणं असेल, जसं आमचा पोचकानवाला रोड वरळीत आहे, अनेक वर्ष तिथे लाईट्स नव्हते, तर ह्या काही गोष्टींवर आम्ही फोकस करून गेल्या 2.5 वर्षात काम करण्याचा प्रयत्न केला आणि आज देखील तोच प्रयत्न सुरू आहे. आरेमधील आंदोलनामध्ये लहान मुलांना वापरण्यात आलं आणि आता नोटीस बजावण्यात आली, तर काय वापरण्यात आलं म्हणजे याचा अर्थ काय होतो? स्वतःला त्यांना काही अधिकार नाही आहेत का? काही बोलायला हे नाही आहे का? आणि हे थोडं मला वाटतं हास्यास्पद चाललेलं आहे. जे काही कुठची संस्था असेल त्यांना हे बरोबर दिसतं, कोणीतरी एक ट्रोल ट्विट केलं ज्याला काम नाही त्यांनी ट्विट केलं आणि मग नोटीस पाठवायचं, हे ठीक आहे, पण मला वाटतं ह्याचं अशा काही कार्यांमुळे आपल्या देशाची म्हणजे मजा मस्ती उडवली जाते अशा काही लोकांमुळे जे अशा सर्कसमध्ये भाग घेतात. असं सांगितलं जात आहे की उद्धव ठाकरे हे फक्त मनोरंजन करतायत. जो काही राजनाथ सिंग यांचा फोन आला त्यांनी वक्तव्य केलं की आणि त्याच्यानंतर मी त्यांना रागवलो असं उद्धव ठाकरे म्हणाले, पण त्याच्यावर भाजपाने असं म्हटलंय की आता मनोरंजन करण्यासाठी उद्धव ठाकरे काय ते काय म्हणतील त्याच्यावर मी काय म्हणू नाही शकत. आम्ही आमचं काम करत आहोत, त्यांना म्हणायचं ते म्हणू द्या. हे होते आदित्य ठाकरे. मुंबईमध्ये विविध विकास कामांचं या ठिकाणी लोकार्पण सुरू आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट आनंद सह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा एकदा कुलाबा वांद्रे मेट्रो 3 कार्यभार देण्यात आलाय. याआधी फडणवीस सरकारच्या काळातही त्यांच्याकडे ही जबाबदारी होती, मात्र सत्तांतरानंतर मविया सरकारमध्ये त्यांची बदली करण्यात आली. आता नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारनं मात्र सुपर फास्ट निर्णय घेत अश्विनी भिडे यांच्यावर पुन्हा मुंबई मेट्रोची धुरा सोपवली आहे, त्यामुळे ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. पावसापाण्याच्या घडामोडीसुद्धा बघूया. शहापूर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. हे धरण 95% भरलंय. गेल्या 5 दिवसांपासून शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर लवकरच इथली धरणं ओव्हरफ्लो होणार आहेत अशी शक्यता व्यक्त होते. अमरावतीमध्ये दूषित पाणी प्यायल्यानं 3 बळी गेल्याची घटना घडली आहे. ताजी ही घटना होती तेव्हाच मुंबईतही अशीच दुर्घटना उद्भवण्याची शक्यता आहे, कारण वाकोला सांताक्रूजमधल्या नागरिकांचा त्यांच्या घरांमध्ये पाण्याचा होणारा पुरवठा हा दूषित पाण्याचा होतो आहे. या पाण्यामध्ये घाण, दगड, फळांची सालं येत आहेत, नागरिकांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर इथल्या स्थानिकांना डॉक्टरांनी पाणी उकळून प्या असा सल्ला दिलेला आहे. महामुंबईमध्ये एक छोटासा ब्रेक पहा फक्त, न्यूज 18 लोकमत. शहरातील निवासी इमारतींना झालेल्या भीषण अपघातात किमान 15 मृत्यू झालाय. इस्कंदर प्रकारातील 4 इमारतींवर आदळल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. या भागात जवळच्या कारखान्यांमध्ये काम करणारे लोक राहतात. क्रामाटोस्कच्या आग्नेय दिशेला सुमारे 20 अंतरावरती चाशिवयार शहर आहे. हे शहर रशियन सैन्याचं प्रमुख लक्ष आहे. धोकादायक परिस्थिती असतानाही बचाव कार्य वेगात सुरू आहे. जखमींपैकी सर्वांची सुखरूप सुटका होण्यासाठी प्रार्थना केली जाते. याआधी जूनच्या उत्तरार्धात क्रेमेनचुक शहरातील एका शॉपिंग मॉलवर रशियन क्षेपणास्त्र आदळल्यानं किमान 19 मृत्यू झाला, तर लष्करी कारवायांच्या दृष्टीनं महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करत असल्याचा दावा रशियानं केलाय. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यातल्या मृतांची संख्या 30 पोहोचली आहे. आतापर्यंत 9 वाचवण्यात यश आलंय. निवासी इमारतींवर हल्ला झाल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचं हे मूळ गाव आहे.
या हल्ल्यामुळे नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. रोजच हल्ला होण्याची भीती त्यांच्या मनात आहे. दिवस रात्र प्रत्येक क्षण जगणं कठीण झाल्याचं स्थानिक नागरिक सांगतायत. लहान मुलांची काळजी जास्त वाटत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शनिवारी निवासी इमारतींवर झालेल्या हल्ल्यांमुळे मृतांची संख्या वाढतीय. सुमारे 12,000 लोकसंख्येच्या शहराला उर्गन रॉकेटचा फटका बसल्याची माहिती डोनेस्क प्रदेशाचे गव्हर्नर यांनी दिली आहे. मात्र रविवारी रशियन संरक्षण मंत्रालयाच्या ब्रिफिंगमध्ये चाशिव्यारवरच्या हल्ल्यांबद्दल कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. तर युक्रेनचं दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या खार्किवमध्ये सोमवारी झालेल्या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला. 31 जण जखमी झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. रशियन सैन्यानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये शाळा उद्ध्वस्त झाली आहे. दुसऱ्या क्षेपणास्त्रानं निवासी इमारत तर तिसरं क्षेपणास्त्र गोदामाजवळ आदळलंय. खार्किव प्रादेशिक गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव यांनी टेलिग्रामद्वारे ही माहिती दिली आहे. 8 जणांची सुटका करण्यात आल्याचं आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पूर्वेकडील रशियन हल्ले देखील सुरूच आहेत. या गोळीबाराचा फटका डोनेस्क प्रदेशाच्या प्रशासकीय सीमेवरील वस्त्यांवर झाल्याची माहिती लुहानचे प्रादेशिक गव्हर्नर सेरही हैदाई यांनी सोमवारी दिली आहे. रशियन सैन्यानं या भाग महामुंबईमध्ये बातमी आता खड्ड्यांसंदर्भातली. आत्ता पावसाळ्याच्या या सगळ्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या रस्त्यांवर आपण मोठमोठाले खड्डे बघतो. त्या खड्ड्यात अनेकदा पाणी साचलेलं असतं, त्यामुळे खड्ड्याचा अंदाज पण येत नाही. ही बदलापुरातली धक्कादायक दृश्य आहेत. बदलापुरामध्ये अपघातांची मालिका या खड्ड्यांमुळे सुरू झालेली आहे. बदलापूरहून मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेम्पो उलटला आणि अपघात झाला. हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. वाहनधारक मोठ्या अडचणींना सामोरं जातात या खड्ड्यातून पाय म्हणजे मार्ग काढताना. मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता निविदा प्रक्रियेमध्ये अडकलाय. दरम्यान या अपघातानंतर आता तरी प्रशासनाला जाग येते का असा प्रश्न उपस्थित झालाय. जो हा टेम्पो चालवत होता तो चालक जखमी झालेला आहे. तर वसईमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर टोमॅटोच्या ट्रकला अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झालेत. सोमवारी रात्री ही घटना घडली. जखमींना उपचाराकरता वसई इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वसईच्या गुजरात वाहिनीवरील सातिवली फाटा इथल्या उतारावर वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक उलटला. दरम्यान याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टँकरनं या ट्रकला धडक दिली. यावेळी या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुन्हा एक ब्रेक पहा फक्त महामुंबई न्यूज 18 लोकमतवर. सांगितलं या भागात कापणीसाठी आणि इतर शेतीची उपकरणं आता स्वयंघोषित डोनेस्क पीपल्स रिपब्लिकच्या अंतर्गत बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या डोनेस्क प्रदेशात आहेत. रशियानं नाकेबंदी केल्यानं युक्रेनचं 1,00,000 टन धान्य काळ्या समुद्रात सुरक्षित कॉरिडॉरमध्ये पडू नये. अन्न पुरवठ्यातील हे अडथळे हटवले नाही तर विकसनशील देशांतील 1,00,000 नागरिकांना उपासमारीचं संकट भोगावं लागू शकतं असा इशारा मदत संस्थांनी दिला आहे. पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या रविवारच्या संदेशात लिबिया श्रीलंकेतील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिथल्या आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेबद्दल त्यांनी भाष्य केलंय. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीनं यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. या भागात शांततेचं आवाहन त्यांनी केलंय. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीनं विधायक संवाद आणि राष्ट्रीय सलोखा कायम राखण्यासाठी खात्रीशीर उपाय शोधण्याचं आवाहन त्यांनी केलंय. सेंट पीटर स्क्वेअरमधील ख्रिस्ती बांधवांना त्यांनी संबोधित केलं. युक्रेनच्या नागरिकांना रोज क्रूर हल्ल्यांमुळे यातना भोगाव्या लागतात. या सर्व कुटुंबासाठी विशेषतः मृत आणि जखमी आणि आजारी तसंच वृद्ध प्रौढांसाठी आणि मुलांसाठी ते प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. नॉर्ड स्ट्रीम 1 पाईपलाईनवरील तांत्रिक समस्या सोडवण्यास रशियन एनर्जी प्रोव्हायडर्सनी केलेल्या मदतीची मागणी त्यासाठी जर्मनीला गॅस टर्बाईन वितरित करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयावरती युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी कॅनडावरती टीका केली. ही पाईपलाईन बाल्टिक समुद्राखाली रशियापासून जर्मनीपर्यंत जाते आणि रशियन वायूचा नंतरचा मुख्य स्रोत आहे. रशियाच्या गॅसप्रॉम कंपनीनं गेल्या महिन्यात नॉर्ड स्ट्रीम 1 मधून गॅस प्रवाह 60% कमी केलाय. कॉम्प्रेसर स्टेशनला ऊर्जा पुरवणाऱ्या गॅस टर्बाईनमध्ये तांत्रिक समस्या आढळल्या होत्या.
रशियाकडून होणारा गॅसचा पुरवठा आणखी कमी झाला किंवा पूर्णपणे कमी केला तर या हिवाळ्यात जर्मनीला संभाव्य ऊर्जा संकटाचा सामना करावा लागेल असा इशारा बर्लिनमधील ऊर्जा विश्लेषण तज्ज्ञांनी दिलाय. याच पार्श्वभूमीवर युक्रेनच्या उद्योजकानं सौर पॅनेल लाँच केलाय. रशियावर इंधनासाठीचं अवलंबित्व कमी करण्यास याची मदत होऊ शकते. जर्मनीमध्ये नैसर्गिक वायू हा इंधनासाठीचा प्रमुख स्रोत आहे. जर्मन ऊर्जा विभागाच्या म्हणण्यानुसार सुमारे निम्म्या घरात गॅसचा वापर होतोय आणि अनेक मोठे उद्योग हे पूर्णपणे गॅसवरती अवलंबून आहेत आणि गॅसचा मोठा वाटा अजूनही रशियाकडूनच येतोय. पण आता यावरती इतर इंधन पर्यायांचा विचार केला जातोय. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट यांनी युक्रेनचा दौरा केलाय. कीव्हच्या बाहेरील इरपिन या युद्धग्रस्त शहराला त्यांनी भेट दिली आहे. या युद्धग्रस्त भागात अनेक उद्ध्वस्त इमारतींचे ढिगारे आहेत. हे पाहून इतकी हिंसा इतकं नुकसान सहन करणं असहनीय असल्याचं ते म्हणाले. युक्रेनला पाठिंबा आणि मदत करणं का गरजेचं आहे हे इरपिन दौऱ्यामुळे जाणवल्याचं त्यांनी सांगितलंय. आता मी देशवासियांना पाठिंबा आतापर्यंत तुम्ही बँका ऑफिसेस आणि घरांवर दरोडा पडल्याचं ऐकलं असेल. पण अंबरनाथमध्ये चक्क एका हॉस्पिटलवर दरोडा पडला. दरोडेखोरांनी हॉस्पिटलमधून तब्बल 1 कोटी रुपयांची लूट केली आहे. अंबरनाथच्या कांसई परिसरात उषा नर्सिंग होम आहे. दरोडेखोरांनी सोमवारी रात्री 11:30 सुमारास हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. हॉस्पिटलमधील नर्सेस आणि रुग्णांना चाकूचा धाक दाखवून एका खोलीत कोंडलं आणि त्यानंतर हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील डॉक्टर हरीश लापसिया यांच्या घरात प्रवेश करून त्यांना धमकावलं. दरोडेखोरांनी डिजिटल तिजोरीचा पासवर्ड घेऊन तब्बल 1 कोटींची रोकड पळवलेली आहे. या सगळ्या घडामोडींसह महामुंबई या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा म्हणजे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.